पाठ 31 स्पष्टीकरण ऐका मना वाचा। अतुल ए सुहास चल ना रे खेळायला। सुहास थांब ना रे जरा, या पेपर मध्ये किती छान माहिती छापून आली आहे, या माहितीचं कात्रण कापून घेतो मग जाऊया ना खेळायला। अतुल तू एवढ्या कात्रणांचं करतोस तरी काय? सुहास अरे वर्तमानपत्रात छान छान कविता चित्रकथा गोष्टी कोडी यांची माहिती येते, ती मी कापून वहीत चिकटवतो, मॅडमनं सांगितलेला प्रकल्प पूर्ण होतो। अतुल अरे वा छानच। सुहास अरे एवढंच नाही, काही वेळा रद्दी मध्ये कवितांची गोष्टींची चांगली पुस्तकं येतात, ती मी बाजूला काढून ठेवतो। अतुल त्या पुस्तकांचं तू काय करतोस? सुहास त्यांचं मी एक वाचनालय तयार केलं आहे, चल माझ्या घरी मी तुला दाखवतो। ते दोघे सुहासच्या घरी येतात, त्याच वेळी मीनाही तेथे येते। सुहास ये मीना। मीना सुहास ही पुस्तकं तुझ्या वाचनालयासाठी घे, ही सगळी पुस्तकं माझ्या वडिलांनी आणली होती, आम्ही ती पुस्तकं वाचली, ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले। अतुल हे छान झालं, मी सुद्धा तुला चांगली पुस्तक देईन। सुहास मीना अतुल मी तुमचा आभारी आहे, हे वाचनालय केवळ माझं नाही तर सगळ्यांसाठी आहे, थेंबे थेंबे तळे साचे, तसं एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं आहे, म्हणून मी या वाचनालयाचं नाव ठेवलं आपलं वाचनालय। अतुल छान आहे नाव। सुहास चला तर आता आपण सगळे रविवारी भेटूया, वाचूया खेळूया अभ्यासही करूया। सारे जण हसतात।